गेल्या 1.5 वर्षापासून यवतमाळ जिल्ह्यातील वाळूघाटांची लिलाव प्रक्रिया रखडून पडली होती। आता 1.5 वर्षापासून रखडलेल्या जिल्ह्यातील वाळूघाटांचा लिलाव जाहीर करण्यात आला आहे। सन 2020-21 करिता यवतमाळ जिल्ह्यातील 20 रीती घाटांचा प्रथम लिलाव 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदतीकरिता ई निविदा ई लिलाव पद्धतीने निश्चित केले आहे। ई निविदा ई लिलाव बाबतचा तपशील व सविस्तर माहिती ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आली आहे। ई लिलावाची प्रक्रिया 31 डिसेंबर पासून 15 जानेवारी पर्यंत चालणार आहे। यामध्ये यवतमाळ येथील बोरी गोसावी क्रमांक 1, बाबुळगाव येथील भैयापूर आणि नागरगाव, आर्णी येथील साकूर 1, सागूर 2, राडेगाव येथील रोहिणी 2, जागजोई 2, कळंब येथील औरंगपूर, घाटांची येथील विलायता आणि माणूसधारी, झरी जामनी येथील वाटोली, वणी येथील सुरजापूर आणि मिरकी 1, मारेगाव येथील आमटी उत्तर, उमरखेड येथील साखरा या रेती घाटांचा लिलाव प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे।